होळी आणि धुळवड सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे। तरी देखील माहीम कोळीवाड्यामध्ये धुळवडचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। अनेक लोक मास्क न घालताच धुळवड खेळत होते, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून कोळी बांधवांना समजावून सर्वांना घरी पाठवलंय। वाशिम मध्ये देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये धुळवड सर्वत्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत असून बच्चे कंपनी सुद्धा रंगांचा आनंद घेताना दिसते। जिल्ह्यात ग्रामीण भागात पुढचे काही दिवस होळीचा सण साजरा केला जातो, त्यातच होळीचा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दरवर्षी रंगपंचमी हा सण साजरा करण्यात येतो। यंदा देखील मोठ्या उत्साहामध्ये गावोगावी संस्कृतीप्रमाणे कोरोनाच्या सावटाखाली रंगपंचमी साजरी करण्यात येते। सध्या कोरोनाचा भीतीच्या वातावरणामध्ये होळीच्या रंगपंचमीचा उत्सव हा कमी होत चाललाय। सरकारने सुद्धा होळी घरीच साजरी करा असा आदेश दिलेला आहे, मात्र बच्चे कंपनी होळीचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात। अमरावती मध्ये देखील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विसर पडत आहे, होळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। ग्रामीण भागात रंगपंचमीमध्ये मित्रांना रंग भिजवल्याशिवाय बच्चे कंपनी होळी पूर्णच करत नाहीयेत। औरंगाबादमध्ये सार्वजनिक होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यात मनाई केलेली आहे। औरंगाबादकरांनी नेहमीप्रमाणे धुळवड साजरी न करता कौटुंबिक पद्धतीने धुळवड साजरी करून आनंद लुटलाय। ज्या उत्साहामध्ये सार्वजनिक धुळवड साजरी केली जाते त्याच उत्साहामध्ये कुटुंबासोबत साजरी केल्याचे औरंगाबादकरांनी सांगितलंय। सेलिब्रेट केली ते भी घरच्यांसोबत, दरवर्षी आम्ही कॉलेज मैत्रिणीसोबत बाहेर सेलिब्रेट करतो ते भी मोठ्या उत्सवाने, तसंच आम्ही यावर्षी पण केली आहे ते भी कुटुंबासोबत आणि नॅचरल कलर फुलाचे कलर करून केले आणि बाहेर न जाता आम्ही फक्त आमच्या घरच्यांसोबत सेलिब्रेट केली आहे। दरवर्षी आम्ही बाहेर मित्रमैत्रिणींसोबत होळी सेलिब्रेट करतो, पण ह्यावर्षी आम्ही फक्त कुटुंबातच सेलिब्रेट केली आणि नॅचरल कलर यूज करून होळीच्या सर्वांना शुभेच्छा। आज होळी आहे आणि आज होळी ही आपण आपल्या कुटुंबासोबत साजरी करावी। आम्ही देखील आमच्या कुटुंबासोबत होळी साजरी केलेली आहे। कुटुंबाच्या बाहेरचा एकही व्यक्ती न घेता आम्ही आमची होळी साजरी केलेली आहे। तेही आम्ही फुलांचे कलर्स नॅचरल कलर्स सोबत होळी साजरी केलेली आहे।